नमस्कार, मी लतिका। आज आपण बटाट्याची ग्रेव्ही भाजी आणि पुरी बनवणार आहोत। त्यासाठी बघा, दोन वाट्या गच्च भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ह्या वाटीच्या मापाने घ्यायचं। तुम्ही कुठल्या जास्त मोठ्या कमी घेऊ शकता। आणि दोन चमचे एकदम बारीक रवा आहे बघा। जर बारीक रवा नसेल तर थोडंसं मिक्सरला फिरवून जरी घेतला तरी चालेल। ह्याच्यामुळं काय होतं, जास्त वेळ पुऱ्या आपल्या कडक राहतात आणि खायला चांगल्या लागतात। चवीनुसार मीठ आणि एक चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकायचे। दोन चमचे रवा ह्या चमच्यानं आणि एक चमचा तेल। थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे कालवून घेऊया। आणि पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे, सैल बिलकुल मळायचं नाही, कारण रवा फुगल्यानंतर अजून जरा घट्ट होऊ शकतं। अशा पद्धतीनं बघा, एकदम घट्ट मळायचं। आता वरनं थोडंसं आपण तेल लावूया। तेल जर नाही लावलं का नाही वरनं तर हे सुकून जाईल वरनं, त्यामुळे थोडंसं तेल लावायचं आणि ह्याला आपण भिजत ठेवूया। कमीत कमी तरी 15 मिनटं तरी ह्याला भिजत ठेवायचं, कारण की आपण ह्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे बारीक, पण पीठ घट्ट मळा। बटाट्याची ग्रेव्हीवाली भाजी बनवायसाठी 4 बटाटे बघा शिजवून साल काढून घेतलेले आहेत। ते कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। एक चमचा तेल टाकायचं, एक चमचा आपण ह्याच्यामध्ये तूप टाकायचे। तुम्ही नुसतं तेल टाकलं तरी चालेल, आणि गरम होऊन देऊया। तेल तूप गरम झालेलं आहे, गॅस बारीक करायचा। 2 चिमूट आपल्याला ह्यामध्ये हिंग पावडर टाकायचे आणि 1/2 चमचा जिरे टाकायचे। जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये एक छोटा आकाराचा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे। तर कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा भाजून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि 1/2 इंचा आला असं कुटून घेतलेलं आहे। तुम्ही पेस्ट केली तरी चालेल, आणि कुठला तर बारीक कुटा, जास्त मोठं कुटू नका। परतून घेऊया। मिनिटभर परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद, ही आपली घरची हळद आहे, ह्याची पण रेसिपी मी टाकलेली आहे। आणि एक मोठ्या आकाराचं तांबट एकदम बारीक कापून घ्यायचं। मिक्सरला बारीक नाही करायचं, एकदम बारीक कापायचं असं, म्हणजे ते खाताना ना तोंडाखाली येतं, चव एक नंबर लागते। आता हे परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे 1 चमचा धने जिरे पावडर, 1/2 चमचा गरम मसाला पावडर, आणि ही तिखटवाली मिरची पावडर आहे, कलरवाली पण आहे तिखटवाली पण आहे, 1/6 चमचा आमचूर पावडर। आता हे सगळं परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे, गॅस आपला अजून मिडियमच आहे। ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया। आता हे हलकंसं आपण पहिलं हलवून घेऊया। आता ह्याच्यात लगेचच आपण बटाटे टाकून घ्यायचे आहेत। तर बटाटे काय करायचे, असे हाताने फोडून टाकायचे, कापायचे नाहीत बघा। अशा पद्धतीत बटाटे बघा फोडून टाकलेले आहेत। आता हे मीडियम गॅसवर आपल्याला एकसारखं पहिलं परतून घ्यायचं आहे। एकसारखं बघा 2 ते 3 मिनटं मी परतत आलेले बारीक गॅसवर, असं चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे भाजीला एक नंबर चव लागते, जशी आपण हॉटेलमध्ये लग्नामध्ये खातो ना अशा प्रकारे चव लागते। आता हे आपण पाणी टाकून घ्यायचे आहे। आता तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे, जास्त पातळ करायचं नाही, थोडंसं सैल चांगलं लागतं, घट्ट असावं। आणि कसं माहीत आहे का, थंड झाल्यानंतर ना अजून घट्ट होतं। थोडंसं पातळ आपण करूया आणि मिक्स करूया। हे मिक्स करून झाले बघा, पाणी टाकल्यानंतर जे असे बटाट्याचे तुकडे आहेत का ना, हे असून द्यायचे एवढे एवढे खाताना। जर जरा जास्त मोठे असले तर मग असं छोटे छोटे थोडे करायचे। मग नाही तर हे जर उकळलं का नाही तर बटाटा अजून शिजला जातो आणि त्याचे आपाप तुकडे होतात बघा। पण हे एवढं असं पुरीभर खायला छान लागतं। आता हे आपलं उकळलं का नाही तर अजून घट्ट होणार हे, त्यामुळे मी एवढं पाणी ठेवलेलं तुम्हाला मी चमच्यानं पण दाखवते। अशा पद्धतीत एवढं ठेवलेलं आहे। पण बघा, ह्याच्यामध्ये इतके मोठे मोठे बटाट्याचे तुकडे आहेत। आता हे आपण दुसऱ्या गॅसवर ठेवूया आणि पुरी करून घेऊया। 10 ते 15 मिनटं झालेत बघा, पीठ आपण तेल लावून ठेवलं होतं, तर आपण आता बनवायला घेऊया पुऱ्या। आता आपण पुरी लाटून घेऊया। त्यासाठी थोडंसं पीठ घ्यायचं, नाही तर तेल घ्यायचं। आणि तेल आणि पीठ जरी नाही घेतलं तरी पण पुरी लाटता येते, असं काही नाही की तुम्ही तेल आणि पीठच घ्या। आणि लय आपल्याला पातळ करायची नाही कधी पण, पुरी जाड करायची। सगळी कोणी एकसारखे बघा असे लाटून घ्यायचे। बघा एवढे लाटलेले आहे, ह्याच्यापेक्षा मोठी बारीक तुम्ही करू शकता। तेल गरम झालेलं आहे, तर आता आपण पुरी टाकून घेऊया। आणि मीडियम गॅसवर हे मी करत आहे, मस्त असे फुगते। आणि ही पुरी ना लय वेळ अशीची अशी राहते, कारण आपण ह्याच्यामध्ये रवा घातला आहे ना, टमटमीत अशीच राहते आणि तेल वगैरे राहत नाही त्याला, एकदम असे मस्त राहते एकदम। कारण काय होतं, दुसऱ्या पुऱ्या आपण केल्या ना तर थोड्या वेळ लगेच सॉफ्ट होतात, पण ही पुरी खूप वेळ अशी राहते। चांगली भाजून घ्यायची सगळीकडून व्यवस्थित अशी। बघा किती मस्त असा कलर आलेला आहे आणि एकदम छान अशी फुगली गेलेली आहे आणि भाजली पण गेलेली आहे सगळीकडून। बघा किती मस्त असे, अशा पद्धतीत बघा किती मस्त अशी झालेली आहे, आणि टमटमीत एकदम तेल नाही वगैरे काय नाही। अशा पद्धतीत मी सगळ्या पुऱ्या बनवून घेते। दुसऱ्या गॅसवर भाजी ठेवली होती बघा, किती घट्ट झालेली आहे, तेवढ्यासाठी मी म्हटलं थोडीशी पातळ करायची। तर आता मी ही
दाखवते तुम्हाला प्लेटमध्ये किती मस्त अशी झालेली, एक नंबर चवीला झालेली, वास्तविकता मस्त घरा सुटलेला आहे. आणि पुऱ्या पण आपल्या एकदम मस्त झालेल्या आहेत बघा, किती टमटमीत फुगल्यात बघा. अशा एक नंबर पुऱ्या, थोडासा कांदा आणि लोणचं, अशा पद्धतीत आपण पुरी भाजी बनवलेली आहे. रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.